12 वाजत आलेले आहेत. आज अजूनही अवतारच आहे, एखाद दिवशी असाच. सकाळी लवकर पाणी आलं, त्यामुळे मग बागेला पाणी घालणं, पाणी साठवून ठेवणं, तुम्हाला माहिती आहे मी पाण्याचा साठा कसा करते, तर तो पाण्याचा सगळा साठा करून ठेवणं. मावशी आज आलेल्या नाहीत, त्यांनी सुट्टी घेतलेली आहे, कारण त्यांच्या मुलीची CET आहे, म्हणजे बायोलॉजी ग्रुप जो असतो 12वीचा, तर त्यासाठी त्याची CET आहे. आणि दुसऱ्या गावाला त्यांचा नंबर आलेला आहे, त्यामुळे मावशी काय आज आलेल्या नाही आहेत. मग मावशी आल्या नाहीत म्हटलं की जरासं इकडचं तिकडचं काम जास्त काढलं जातं, तसं ते काम जास्त काढलेलं आहे. धुणं मी काही धुणार नाही आहे, कारण की मावशी उद्या आल्यावरती धुते असं म्हणाले, आणि धुतातच त्या. माझ्याकडचं वॉशिंग मशीन असलं तरी ते मी कधीही वापरत नाही, कारण मावशी आहेत ना माझ्याकडे कामाला. मग थंडीच्या दिवसात फक्त कपडे वाळवण्यासाठी मात्र त्याचा उपयोग छान होत असतो, वॉशिंग मशीनचा. माझं जुनं पुराणं 30-35 वर्षापूर्वीचं वॉशिंग मशीन माझ्याजवळ आहे. मी काही नवीन घेतलं नाही, काही गरज नाही, आमच्याकडे काही गरज नाही, मावशी आहेत आमच्याकडे कामाला. भांड्याचं सुद्धा तुम्हाला सांगते की भांडी आज एक बुट्टीभर भांडी पडलेली आहेत, आणि एक बुट्टी ठेवलेली आहे त्याच्या शेजारी. उद्या आणि एक बुट्टीभर भांडी होतात, दोन्ही बुट्ट्या त्या परवा दिवशी आल्यावरती धुतात, म्हणजे आज उद्या 2 दिवस झाले, परवा दिवशी आल्यावरती त्या सगळं धुणार, त्यामुळं तोही काही प्रश्न नाही. भांडी पण काही काढली पाहिजेत असं नाही, कारण ते भांडी डिशवॉश, तुम्ही म्हटलात मॅडम डिशवॉशर घ्या, कशासाठी घ्यायचा तो डिशवॉशरची डोक्याला त्रास, ते स्वच्छ आधी करा मग ते घाला त्याच्यामध्ये, कशात डिशवॉशरमध्ये सगळं असं अरेंज करून ठेवा, मग त्याला ढीकभर पाणी, आणि मग ते खळखळखळ करत बसणार, आणि मग नंतर ती भांडी काढायची त्यातनं पुन्हा लावायची. डिशवॉशरचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, त्याला भयंकर एनर्जी लागते. त्याच्यापेक्षा ज्यांना मावशी मिळतात त्यांनी मावशीच लावाव्यात. एकतर गप्पा मारण्यासाठी व्यक्ती असते मग आपण काय फक्त आपल्या सुखदुःखाच्या गप्पा मारतो असं नाही, जनरल इतरांच्या चाहड्या बियाड्या सुद्धा सगळ्या भरपूर असतात ना आपल्याकडे, मग त्याही मारायच्या. फिल्म कुठली बघितलीस? आता ते फिल्म एक आलेली आहे, त्या फिल्मसाठी एका चाललेला आहे, त्याच्यावरच्या गप्पा मारायला लागलो आहे आम्ही आता. म्हणजे मराठी काही फिल्म्स आहेत, काही OTT प्लॅटफॉर्मवरच्या फिल्म्स आहेत, काही ती बघत असते. ती माझ्या मावशी जी आहे, मी ती म्हणते कारण की ती माझ्यापेक्षा छोटी आहे, तर त्या मावशी ज्या असतात त्यांना ऑडिओ बुक्स ऐकायला फार आवडतात, मग त्या त्यातल्या स्टोऱ्या मला सांगत असतात येता जाता येता जाता. तर तुम्ही जे म्हणता डिशवॉशर घ्या, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन घ्या, पुन्हा फ्लोअर क्लीनर घ्या, अहो शेवटी माणसाला माणूसच भेटणं फार आवश्यक आहे. आपण परदेशात राहत नाही, परदेशात तिथं माणसंच मिळत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी ही सगळी मशीन्स आहेत. पण ज्या ठिकाणी मशीन्सची गरज नाही त्या ठिकाणी मशीन कशासाठी वापरायचं? तुम्ही माणसांशी या संपर्कामध्ये राहिलं पाहिजे, त्यामुळे तुम्हाला एकतर मी सांगते की तुम्ही फ्रेश राहता, अपडेटेड राहता, बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला कळतात, आसपासच्या कळतात, बऱ्याच कळतात. म्हणजे ते काय म्हणतात, न्यूज चॅनल असतं ना मावशी, म्हणजे इकडचं तिकडं तिकडचं इकडं, एन्जॉयमेंट आहे, एंटरटेनमेंट आहे, इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला, कोणाच्या घरात काय चाललंय वगैरे वगैरे, जनरल गप्पा असतात. आणि दुसरं म्हणजे तुम्ही मशीनशी काय बोलणार, मशीन फक्त कामं करतील आणि ती मशीन तुम्हाला चालवायला लागतात. तर आणि मावशी काम करत करत चाल आपल्याशी गप्पा मारत असतात, मग त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ठिकाणी मावशी कामाला मिळतात किंवा माणसं कामाला मिळतात ना, त्या ठिकाणी मशीन्स खरोखर वापरू नका. तुम्ही असतील तुमच्याकडे मशीन तर ठेवा, कारण की तुम्हाला तुमच्यासाठी गप्पा मारण्यासाठी एक माणूस असणं हेही फार आवश्यक आहे. समजा तुमच्या घरामध्ये कोणी म्हातारा माणूस असेल, पेशंट असेल, तर अशा वेळेला आपल्यालासुद्धा जरासं निवांत कोणीतरी बोलायला असलं, एखादं माणूस येतं आहे बाबा आपल्या घरामध्ये असं असलं ना की बरं वाटतं. म्हणजे असं काही नाही की दरवेळेला त्यांनी काहीतरी आपल्याला मदतच केली पाहिजे, कारण हल्ली कोण कोणाच्या घरात जात आहे, प्रत्येकाच्या घरांची स्टाईल आता वेगळी आहे ना पहिल्यापेक्षा. पूर्वी कसं होतं की वाडा टाईप घरं होती, घर आपल्या खोलीतनं बाहेर आलं किंवा खिडकीतनं इकडचं तिकडचं दिसायचं, लोक गप्पा मारायची. आता सगळी काड्यापेटीसारखी घरं आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेक माणूस दिसत सुद्धा नाही.
तर माणसं माणसाला दिसणं फार आवश्यक आहे. माणसांनी माणसांशी गप्पा मारणं फार आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते की बऱ्याच वेळेला अल्झायमर आहे किंवा ADHDची मुलं आहेत ज्या घरामध्ये, त्यांनी जास्तीत जास्त माणसांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. म्हणजे आता आपल्याला असं वाटतं की नाही, आजकाल म्हातारी माणसं आहेत त्यामुळे स्मृती ज्या आहेत त्या स्मृती काय अशीच फोन येतात बघा पटकन, तर स्मृती भ्रंश झालेला आहे किंवा मेमरी लॉस होतो आहे. तर ह्याला कारण आपण मशीनच्या जास्त संपर्कात आहोत, माणसांच्या कमी. जेव्हा माणसं माणसांच्या सोबत बोलत असतात त्यावेळेला आपण एक बोलतो, समोरची माणूस दुसरं बोलतो, ते काही आपल्या मनासारखं बोलेल असं नाही. मशीन मात्र आपण जे सांगू तसंच काम करणार, ते काही बिघडलं तरच काहीतरी खराब होणार, पण माणसांचं तसं नाही. तिकडनं काय रिप्लाय येईल आपल्याला माहीत नसतं, किंवा रिॲक्शन काय येईल दरवेळेला एकाच पद्धतीने येईल का हेही माहीत नसतो. त्यामुळं माणसांनी माणसांशी बोलणं आजकाल फार आवश्यक आहे. खूप माणसाशी डिप्रेशनमध्ये जातात, काही ना ॲन्झायटी होत असते. मी तर म्हाताऱ्या माणसांचं तुम्हाला सांगितलंच की आजार असतो, आजारातनं ते बरेच होऊ शकत नाही, बऱ्याच वेळेला मेमरी लॉस असतो. ही लहान मुलंसुद्धा जी असतात त्यावेळेला, ही हायपर ॲक्टिव्ह जी मुलं असतात त्यांनासुद्धा, या हायपर ॲक्टिव्ह मुलं जी असतात त्यांना माणसांशीच त्यांनी बोललं पाहिजे. ती जर का अशी मशीनबरोबर खेळण्यांबरोबर जास्त खेळायला लागली तर ती जास्त ॲक्टिव्ह होतात, किंवा मग ती जास्त एकलकोंडी होतात. तर यासाठी मी तुम्हाला नक्की सांगेन की मशीन करत बसू नका. मशीन तुम्ही असावं की ज्या दिवशी तुमच्याकडे मावशी येणार नाहीत त्या दिवशी, काही काही मावशी अशा असतात मी मग कालचं काम करणार नाही असं म्हणणाऱ्या असतात मावशी. तसं माझ्याकडे एक दोन तीन मावशी, एक मावशी होत्या, त्या असं दोन तीन वेळा त्यांनी केलं. मग मी म्हटलं की असू दे, कारण की त्यांनासुद्धा कसं रिप्लेसवरच आल्या होत्या त्या. तर त्यावेळेला मग त्या म्हटल्या मी कालची भांडी काही घासणार नाही, आजचीच फक्त घासणार. मग म्हटलं कालचे पैसे नाही नाही ते मात्र द्यायचे तुम्ही. मग ते एकदा दोनदा त्यांना बोलवलं, त्या असं वागल्यावर मी त्यांना काही परत बोलवलं नाही. नवीन मावशी शोधून काढल्या जेव्हा आमच्या ह्या मावशी येत नाहीत तेव्हा. तर आज मी तुम्हाला मुद्दाम मावशी या विषयावरती बोलते आहे. मग तुम्ही म्हणाल ती एक फिल्म निघाली आहे ना म्हणून बोलते आहे. नाही, मावशी ह्या आपल्या रोजच्या जीवनातला प्रत्येक व्यक्तीचा येणारा हा संबंध आहे, त्यामुळे मला तो खूप महत्त्वाचा आहे. मग तुम्ही आणखीन एक लिहिलेलं आहे की सिक्युरिटीचा पण प्रश्न आहे, सुरक्षितता. तर हे बघा, आपल्या घरातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, म्हणजे पैसे, सोने, नाणे, दागिने, हे सर्व जे आहे ना, हे सगळं तुम्ही व्यवस्थित सेफमध्येच ठेवलं पाहिजे. म्हणजे मग प्रश्नच नाही. किंवा मग आपण सांगायचं की बेडरूमकडे तेवढं किंवा त्या खोलीमध्ये तेवढं जाऊ नका, बाकीच्या खोल्या तुम्ही आवरून घेऊ शकता. विशेषतः काय होतं माहिती आहे का, पुरुष कुठेही पर्स काढून ठेवतात, किंवा आपणसुद्धा बाहेरून आल्यावर पर्स कुठेही ठेवतो. मग हे आपल्या चुका आहेत ना. आणि पुरुषांचं कसं असतं, पॅन्टच्या खिशामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या असतात, तर तेही चुकीचंच आहे. तर त्यांनी सुद्धा शिस्त. तुमची अजून आंघोळ झाली नव्हती? हा अगो बाई, मला वाटलं झाली आहे की काय. बरं असू दे. तर मला असं वाटतं की त्यामुळे काय बोलत होते गेलं बघा डोक्यात ना, हे असं होतं काहीतरी. हां, तर मग ते पुरुष लोक कुठेही पर्स ठेवतात, खिशामध्ये पर्स ठेवतात. आपलं तसं नसतं ना, तर त्यामुळे आपल्या बायका जरासं व्यवस्थित ठेवतात सगळ्या गोष्टी. पुरुषांचं मग तर पाय चप्पल घालून जावा बरं का, कारण की प्रचंड गरम झालेलं आहे. चालतं आहे तेवढं देवाला, काय प्रश्न नाही. उगाच फोडबीड येण्यापेक्षा बरं. तर तुम्हाला सांगायचं होतं की आपणच आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या पाहिजे. खिशामध्ये पैसे ठेवायचे आणि मग नंतर म्हणायचं की पैसे कुठे ठेवले माहीत नाही, पैसे गेले म्हणायचे, तर ही चूक आपली आहे. आपल्याला माणसं राखून ठेवायची असतील तर मग आपली सुरक्षितता आपणच बघितली पाहिजे. आणि वाट्या, चमचे, येऊ त्येऊ, भांडी किंवा तेल, तिखट, मीठ, डाळी, तांदूळ, साखर असलं काही कोणी नेत नाही. उलट समजा आपल्याला माहीत असेल की नाही समोरच्या व्यक्तीला त्याची गरज आहे, तर आपणच स्वतःच्या हाताने काही गोष्टी दान म्हणून द्याव्यात त्यांना हौशीने. पण असलं काही कोणी नेत नसतं.
वाट्या चमचा हा प्रकार आहे, चमचा हे नेहमीच कचऱ्यामध्ये जात असतात, त्यामुळे दर वर्षाला डझन डझन चमचे वगैरे विकत आहेत. मोठे चमचे तर काही जात नाहीत, पण हे असे छोटे चमचे जे असतात ना, हे असे छोटे चमचे हे सगळे कचऱ्यातनं जातातच, म्हणजे त्यांनी ते खरकटं टाकलं ना की त्याच्यातनं ते जातातच. आणि त्यामुळं मग ते नवीन घ्यायची, त्याच्यासाठी किटकिट करून घ्यायची नाही असं मला तरी वाटतं. कशा छोट्या 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 गोष्टींच्यासाठी कशा डोक्याला त्रास करून घ्यायचा? आपल्याला माणूस आपल्या सभोवती असणं हे जास्त महत्त्वाचं आहे, आपल्या स्वतःसाठी, आपल्या मनासाठी, आपल्या इमोशन्ससाठी, आपल्या मेंदूसाठी हे जास्त आवश्यक आहे. आणि काही वेळेला असं वाटतं की नाही, माणसंच आपल्या आसपास पाहिजेत, मशीन्स असू देत अडीअडचणीला लागली तर, पण मशीन्स घ्या आणि माणसं काढा हे मला काही पटत नाही. माणसांशी जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे, कारण जर का तुम्ही माणसांशी जुळवून घ्यायला शिकलं नाहीत तर मग आपोआपच, मी तुम्हाला म्हणत असते नेहमी की तुम आपल्या काही कमेंटमध्ये बायका असतात ना, हे केकोर असतात, हे कट असतात, तुसड्या असतात, स्वतःच खरं म्हणणारे असतात, तर नाही, माणसांनी बदलायला शिकलं पाहिजे आणि तुम्हाला बदलायला या मावशी शिकवतात. म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी या मावशींची फार आवश्यकता आहे, कारण तुम्ही तुमच्या सुनेला ओरडू शकता, मुलांना ओरडू शकता, जावेशी भांडू शकता, सासूशी भांडू शकता, पण मावशींशी नाही भांडू शकत, मावशीना वेडवाकडं नाही बोलू शकत तुम्ही. मग तुम्ही म्हणता नाही आमचा मी आमच्या हाताने करतो, आमचा नवरा पण करतो, आम्ही पण करतो. हे बघा, एक आयुष्यात गोष्ट लक्षात ठेवा, देव आपल्याला जेव्हा काहीतरी देत असतो ना, तेव्हा आपणही लोकांना द्यावं ही वृत्ती ठेवावी, की ती मावशी कामालाच आहे, मग तिनं एवढे पैसे घेतले, कोण एवढं काम करायचं, ह्याच्यापेक्षा कळत न कळत आपल्या हातनं दानधर्मसुद्धा होतो म्हणायचं. म्हणजे आपल्या हातनं दान म्हणजे ते काही आपण फुकट देत नाही, पण देव आपल्याला देतो, मग आपण कुणाला तरी देत असतो. त्यावेळेला त्या मावशी येतात, त्यावेळेला आपणही काहीतरी खाणं पिणं असतं. हल्ली कोण शिळं बिळं नेत नसतं आणि आपण देत पण नसतो आणि कुणाच्या घरात शिळं असत पण नाही, पण आपण सहजपणे, समजा आता आंब्याची पेटी आलेली आहे किंवा आंबे आणलेले आहेत, सहजपणे आपण एक एक आंबा काढून देतोच. त्यांच्या घरात काही नसतात असं नाही. अगदी आजची कालचीच गोष्ट तुम्हाला सांगते, मी आंब्याची पेटी आणली तर मी म्हटलं अगं तुला, तू एक आंबा घेऊन जा, हां चांगला, हां चांगला आंबा घेऊन जा. कारण बऱ्याच वेळेला मी काय करते माहितीये का, की कुंकू लावायचं आणि आपण कसं नारळ ओटीत घालतो त्याप्रमाणे तांदूळ आणि फळ असं द्यायचं, कुणालाही द्यायचं, म्हणजे जे आपल्या घरात येतात त्यांना द्यायचं, असं एक आपल्या माझ्या ह्याच्यात आहे. मी नारळ कधीही आयुष्यात ओटी भरत नाही, कारण की तो त्याचा कोण वापरही करत नाही. लोकांच्या घरामध्ये गेले की वाळके नारळ एवढे प्रचंड पडलेले असतात आणि ते फोडले की यातून कुजलेले असतात, तर त्यामुळे नारळ कधीही उपयोगाचा नाही. तर त्यामुळे एखादं फळ द्यावं, फळ दिलं की समोरची व्यक्ती ती खाते, ती खुश, अन्नपोटामध्ये जातं आणि कळत न कळत आपल्याही हातून अन्नदान होतं असं मला एक वाटत असतं. तर त्यामुळे मी मला आज तुम्हाला हेच सांगायचं होतं की मुद्दाम काही कोणी कोणाच्या घरी जात नसतं, पण मावशी मात्र आपल्या घरात येत असतात, त्यामुळे सण वार इतर काही असेल तर आपलं देणं घेणं फार सहजपणे होतं. आणि आपण पूर्वीसारखं हल्ली नाही काही पण दिलं काय केलं चांगलंच देत असतो, त्यामुळे नक्कीच हे पुण्याचं काम आहे की आपण आपल्या हाताने कुणाला तरी दान करत असतो. बऱ्याच वेळेला मी तर हे अशा हे असतं तर मी विचारते चहा घेणार का, तर मग नको मला आज चहा नको, बरं हे घेऊन जा, निम्म तू निम्म मी, असं हे असं छोट्या छोट्या गोष्टी होत असतात, शेअरिंग आणि केअरिंग दोन्हीसुद्धा. तर त्यामुळे मी म्हणेन की तुमच्या घरामध्ये मशीन्स असतील तर काही हरकत नाही असू देत, पण माणूस फार आवश्यक आहे आपल्या मनासाठी, शरीरासाठी आणि एकूण आपल्या स्वास्थ्यासाठी. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आजचा हा अवतार अवतार आहे कारण की मला आता केरफरशी करायचं आहे, 12 वाजून गेलेले आहेत, केरफरशी करायचं आहे, कारण की केरफरशी केल्याशिवाय घर गार होत नाही. घर गार व्हायचं, असं उन्हाळा आहे ना, तर घर गार होण्यासाठी मस्त आता चपचपीत फरशी मस्तपैकी पुसणार आहे, कोपरा कोपरा पुसणार आहे, कारण की जेव्हा मावशी रोज केरफरशी करतात तेव्हा त्या काही कोपरा कोपरा जात नाहीत, तर आज अगदी कोपरा कोपरा अगदी मनसोक्त मनापासून केरफरशी करणार आहे. त्याचा काही व्हिडिओ मी करणार नाही.